आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सांगितलं की मागे 7-8 महिन्यापासून राज्यामध्ये बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचे सरकार आहे, एकंदरीत काय सांगाल कशा प्रकारे? संपूर्ण मुंबईला, महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे त्यांचे कारनामे काय आहेत. मातोश्री म्हणजे भ्रष्टाचाराचा आगर आहे आणि हे कोणाला बोलतायत, कोणावर टीका करताय? अहो, आम्ही तुमच्या सोबतच काम करत होतो. लंडन, अमेरिका, युरोप या ठिकाणी आपलं काय आहे? श्रीलंका ते तर आता बुडाले. या परदेशामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत, कुठल्या कुठल्या हॉटेल्स आहेत, याची माहिती सर्व आमच्याकडे आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. मातोश्रीमध्ये चंदू आणि नंदू कोण होते, काय काम करत होते, हे जेव्हा लोकांसमोर येईल ना तेव्हा तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही. आणि काय यांचं संपूर्ण आयुष्य कंत्राटदार, टक्केवारी, टेंडर याच्यात गेलेलं आहे. आता ज्यांचं आयुष्य काळ्याचं पांढरं करण्यात गेलं ज्या कॉन्ट्रॅक्टरमार्फत, त्यांना कामं मिळाली नसतील. मोठे मोठे कंपनीवाले आलेले आहेत, मोठे मोठी चांगल्या नामांकित कंपन्या आलेल्या आहेत, पारदर्शकता आहे त्यामध्ये. आणि त्यांचं मुळात पोटदुखी हे आहे की यांचं आयुष्य ज्याच्यामध्ये गेलं काळ्याचं पांढरं करण्यात, त्या कंत्राटदारांना ही कामं मिळाली नसतील. मोठ्या कंपन्या आल्यात, पारदर्शकता आहे, आणि हीच पोटदुखी आहे ती आपल्या वक्तव्यातून बाहेर येते. आपण काय आहात, कोविड काळात काय केलेलं आहे, आपल्या मित्रांनी काय केलेलं आहे, कोविड काळात मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने लुटली, हा संपूर्ण लेखाजोखा आहे आमच्याकडे. महाराष्ट्रात राज्य चालवताना कसं काय केलं गेलं, कुठल्या कुठल्या महानगरपालिकेमध्ये आमच्या सुद्धा महापालिकेत आपली सत्ता होती, कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर आपण आपले आणले, कसे ठेकेदार आणले, कशी त्यांना बिलं द्यायला लावली, या सर्व गोष्टींचा लेखाजोखा आमच्याकडे आहे. जो माणूस काम करतो त्याच्या पद्धतीने काम करा, अशा चुकीच्या पद्धतीने टीका करू नका. महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही आहे तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला. आदित्य ठाकरेंनी असंही म्हणलंय की सीएम म्हणजे करप्टमन. हे कदाचित आधीच्या सीएम बाबतीत बोलले असतील, कारण त्यांना प्रचंड अनुभव आहे. आधीच्या सीएमला घरात बसून कोण ह्या सगळ्या गोष्टी करत होतं, कोणाची मित्रमंडळी घर ही सर्व गोष्टी करत होती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, लोकांसमोर येईल. त्याच्यामुळे एक बोट जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे करताय तेव्हा 4 बोटं आपल्याकडे आहेत हे विसरू नका, भान ठेवा. काचेच्या घरात राहताय, दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.